नमस्ते बाळमित्रांनो, मागील तासाला आपण विशेषांच्या उपघटकावर आधारित शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे पाहिले. आज देखील आपण काही प्रश्न प्रकार पाहणार आहोत आणि त्याचप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षेला विचारले गेलेले विशेषणावर आधारित प्रश्न देखील पाहणार आहोत. चला तर मग आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालील शब्दसमूहातील विशेषण नसणारा पर्याय ओळखा. पहा, ज्यावेळी आपण प्रश्न वाचतो त्यावेळी त्याचा अर्थ समजून घेणं फार आवश्यक असतं. आता या ठिकाणी दिलेला आहे की खालील शब्दसमूहातील विशेषण नसणारा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी ओळखायचा आहे. मग खाली चार पर्याय दिलेले आहेत, मग त्या चार पर्यायांपैकी कोणता शब्द विशेषण नाही हा आपल्याला पाहायचा आहे आणि योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर पहा मुलांनो, या ठिकाणी पहिला पर्याय दिला आहे चांगला, मग चांगला हे विशेषण आहे. दुसरा पर्याय आहे मौसर, मौसर हे देखील विशेषण आहे. तिसरा पर्याय आहे दुलई, दुलई म्हणजेच रजई. दुलई हा शब्द काही विशेषण नाही, तो काय आहे, नाम आहे. आणि चौथा पर्याय आहे स्वच्छ, स्वच्छ हा शब्द देखील विशेषण आहे. मग आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 दुलई आहे, तो नाम आहे. म्हणजेच या ठिकाणी आपले बरोबर उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचं उदाहरण पाहूयात. पर्याय क्रमांक 1 आहे हिरवे, हे देखील विशेषण आहे. पर्याय क्रमांक 2 आहे शुभ्र, हे देखील विशेषण आहे. पर्याय क्रमांक 3 आकाश, आकाश हे नाम आहे, हे तुम्हाला माहितच आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे निळे, हे देखील विशेषण आहे. मग आकाश हे नाम असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपले उत्तर असणार आहे आणि उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पहा, ठळक अक्षरातील नामासाठी योग्य नसणारे विशेषण ओळखा. मग या प्रश्न प्रकारामध्ये एखादे नाम दिले जाते आणि त्या नामासाठी कोणते विशेषण योग्य नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. चला तर मग या ठिकाणी उदाहरण आहे हस्ताक्षर. मग आता हस्ताक्षर या नावासाठी कोणते विशेषण योग्य नाही हे आपल्याला पाहायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे शांत, मग हस्ताक्षर कधी शांत असते का, तर नाही. दुसरा पर्याय आहे सुंदर, सुंदर हस्ताक्षर असते हे तुम्हाला माहिती आहे. तिसरा पर्याय आहे मोठे, मोठे देखील हस्ताक्षर असते. आणि चौथा पर्याय आहे आकर्षक, मग आकर्षक देखील हस्ताक्षर असते. परंतु पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आहे शांत आणि हस्ताक्षर काही शांत नसते. म्हणजेच आपले बरोबर उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1 शांत. दुसरे उदाहरण पाहूया, मुंगी. पहा मुलांनो, तुम्ही मुंग्यांच्या जगात हा पाठ अभ्यासलेला आहे. मग या मुंग्यांच्या जगात पाठामध्ये मुंग्यांविषयी भरपूर सारी माहिती दिलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर पहा मग, मुंगी उद्योगी असते हे देखील तुम्हाला माहिती आहे. मग उद्योगी हा शब्द देखील विशेषण आहे. मुंगी कष्टाळू असते, म्हणजे कष्टाळू हा शब्द देखील विशेषण आहे. प्रचंड आपला तिसरा पर्याय आहे प्रचंड. आता मुंगी कधी प्रचंड असते का, तर नाही. मुंगी हा जो कीटक आहे तो अगदी छोटासा कीटक आहे. म्हणजेच मुंगी प्रचंड नसते. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 जो आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे, शिस्तप्रिय. मुंग्या शिस्तप्रिय असतात, म्हणजेच काय, तर मुंगी उद्योगी असते, कष्टाळू असते आणि शिस्तप्रिय असते, परंतु ती प्रचंड नसते. म्हणजेच आपले बरोबर उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 प्रचंड आहे. पहा मुलांना, आता आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेषणावर आधारित विचारले गेलेले काही प्रश्न पाहूयात. तर पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मे 2021 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता. तर वाक्य आहे आपलं, तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. पहा वाक्य काय आहे, तरसाचा ठसा 3 इंच लांब असतो. मग तरसाचा ठसा जो आहे तो ठसा किती इंच लांब असतो, तर 3 इंच लांब असतो. म्हणजेच या वाक्यामध्ये 3 इंच हे विशेषण आहे आणि पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आहे 3 इंच. म्हणजेच आपलं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. दुसरं उदाहरण पाहूयात, पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती. हा जो प्रश्न आहे
हा प्रश्न मे 2018 मध्ये विचारला गेलेला होता. काय प्रश्न आहे की पुढील वाक्यातील विशेषणांची संख्या किती. आता या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. वाक्य काय आहे पाहूयात आपण. 11व्या होळीला बांधलेली 12वी सामानाची होळी देखील छान चालली होती. पहा वाक्य मी पुन्हा एकदा वाचते. 11व्या होळीला बांधलेली 12वी सामानाची होळी देखील छान चालली होती. तर पहा मुलांना, कितव्या होळीला सामान्याची होळी बांधली होती, तर 11व्या होळीला. मग 11व्या हे विशेषण आहे. कितवी होळी बांधलेली होती सामानाची, तर 12वी. 12वी हे देखील विशेषण आहे. आणि ती जी 12वी होळी आहे, ती 12वी होळी कशी चालली होती, तर छान चालली होती. म्हणजे छान हे देखील विशेषण आहे. म्हणजेच काय, तर या वाक्यामध्ये 11व्या, 12वी आणि छान हे जे शब्द आहेत हे काय आहे, विशेषण आहेत. म्हणजेच या वाक्यामध्ये एकूण 3 विशेषणे आलेली आहेत. किती विशेषणे आलेली आहेत, 3 विशेषणे आलेली आहेत. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 जो आहे 3 हा आपला या ठिकाणी बरोबर आहे. तर पहा मुलांनो, आजच्या तासाला आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विशेषणावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि इथून मागे शिष्यवृत्ती परीक्षेला कोणते प्रश्न विचारले होते हे आपण पाहिले. तर मुलांनो, विशेषण म्हणजे काय आणि विशेषणावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आता तुमच्या चांगलेच लक्षात आले असेल. धन्यवाद.